नमस्कार शेतकरी बंधू नो स्वागत आहे आपल्या आम्ही कास्तगार यूट्यूब चॅनलमध्ये तर सरसकट कर्जमाफी करून सातबारा कोरडा करण्यासाठी विविध प्रकारे पावलं हे उचलण्यात येत आहे आणि महाविकास आघाडी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यामार्फत यासाठी कामसुद्धा सुरू झालेलं आहे मात्र त्याच त्याचआधी पिकं कर्जमाफीसाठीचा एक नवीन जी आर हा मान्य उद्धव ठाकरे यांच्यामार्फत म्हणजेच महाराष्ट्र शासनामार्फत जाहीर करण्यात आलेला आहे ज्यामध्ये ज्यांचं जुलै आणि ऑगस्ट महिन्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालं त्यांचं तात्काळपणे पिक कर्ज माफ करण्यात येणार आहे तर तो जी आर वाचण्यासाठी आपल्या व्हिडिओ खाली असलेल्या लिंक वरून व्हिडिओ नक्की पाहावा आणि तो जी आर नक्की वाचा परंतु मित्रांनो त्याआधी आजची जी बातमी आहे ती आपण जाणून घेऊया तर मित्रांनो पिकं कर्जमाफीसाठी जी प्रक्रिया आहे ही सुरू झालेली असून बँकांकडून प्रस्ताव मागितलेले आहे तर सविस्तरपणे जाणून घेऊया त्याआधी एक छोटीशी विनंती चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन नक्की दाबा आणि व्हिडिओलासुद्धा लाईक करायला विसरू नका तर जुलै व ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टी आणि पूरग्रस्तांना पीक कर्जमाफी देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे त्यासाठी जे प्रक्रिया आता सुरू झालेली आहे आणि महसूल विभागाने त्यावेळी केलेले नुकसानीचे पंचनामे बँका आणि सोसायट्यांना पाठविण्यात आले असून पात्र शेतकऱ्यांचे पीक कर्जमाफीचे प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत अशी माहिती नगर जिल्हा उपनिबंधक कार्यालयातून देण्यात आली जुलै ऑगस्टमध्ये शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते तत्कालीन सरकारने त्याच महिन्यात निर्णय घेऊन नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ करण्याची घोषणा केली होती एक हेक्टरवरील पिकासाठी घेतलेले पीक कर्ज यामध्ये माफ करण्यात येणार आहे आणि त्यावेळी महसूल यंत्रणेने पंचनामेही केले होते याच्या याद्या संगमनेर श्रीरामपूर कोपरगाव राहता श्री श्रीगोंदा आणि कर्जत येथील तहसीलदार कार्यालयांकडून तालुका का निबंधकांमार्फत मागविण्यात आल्या आहेत या याद्या आता संबंधित सर्व बँकांच्या शाखा विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था तसेच तालुका उपनिबंधक व सहाय्यक निबंधक यांच्या कार्यालयास पीक कर्जमाफी प्रस्ताव तयार करण्यासाठी पाठविण्यात आले आहेत आणि तेथूनच प्रस्ताव तयार करून निधी मिळण्यासाठी सरकारकडे पाठविण्यात येणार आहे तर अशाच प्रकारची पावलं आणि अंमलबजावणी ही प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात केली जाणार आहेत मित्रांनो तर या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेतकऱ्यांसोबत शेअर करा तुमचे काही प्रश्न किंवा प्रतिक्रिया असतील तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि दररोज अशाच प्रकारे शेतीविषयक लेटेस्ट न्यूज हवामान अंदाज कर्जमाफी आणि सर्व दैनिक बाजारभाव यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा भेटूया एका नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र